नमस्कार फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत क्रिस्पी असे फिंगर चिप्स त्यासाठी आपल्याला लागणार रा आहे थोडे मोठे मोठे असे चार बटाटे ते आपण पूर्णपणे सोलून घ्यायचे आहेत पूर्ण त्याची कातडी काढून घ्यायचे आहेत मोठमोठे बटाटे घ्यायचे आहे कारण आपण जे चिप्स करणार आहोत ते मस्त असे लांब लांब झाले पाहिजेत त्यामुळे मस्त असे ताजे मोठे बटाटे घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व बटाटे हे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत बघा आपले सर्व बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण ते बटाटे कट करून घेणार आहोत त्याचे वेगवेगळे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत त्याचे साईड कट करून टाकायचे आहे कारण आपल्याला चौकोनी असे चिप्स काढायचे आहेत त्याचे त्यामुळे दोन्ही साईड या कट करायच्या आहेत अशा प्रकारे कट करायचे आहेत असे छोट छोटे आधी प्लेन पीस कट कर करायचे आहेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित फिंगर चिप्स करता येईल खायलाही खूप टेस्टी लागतात सगळ्यांनी नक्की ट्राय करा अशा प्रकारे आपण सर्व चिप्स हे कट करून घेतलेले आहेत मस्त असा सेप आलेला आहे त्याला अशा प्रकारे सर्व फिंगर्स हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे आता आपण एका कडाईमध्ये त्याला कमीत कमी दोन मिनटासाठी पूर्ण असे वाफाळायला ठेवणार आहोत गरम पाण्यामध्ये टाकून पूर्ण दोन मिनटं वाफाळून घ्यायचे आहेत सर्व तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये चवीपुरतं मीठही घालू शकता मी नाही घातलं आहे मी जर घातलं तर छान टेस्ट येते त्याला पण अशा प्रकारे सर्व चिप्स आपण दोन मिनटासाठी पूर्णपणे वाफळून घेणार आहोत जास्त वेळ ते वाफळायचे नाही कारण ते पूर्ण शिजतात मग त्यामुळं फक्त दोनच मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे आहेत बघा अशा प्रकारे आपले दोन मिनटं हे झालेले आहेत आपण ते सर्व आता एका रुमालवर काढून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व एका रुमालवर काढून घ्यायचे आहेत आणि ते पूर्णपणे व्यवस्थित सेपरेट सेपरेट असे सुकायला घालायचे आहेत तुम्हाला जर फास्ट चुकवायचे असेल तर तुम्ही ते एखाद्या फॅन खालीही फास्टपणे सुकवू शकता किंवा एखाद्या रुमालने वरून कोरडही करू को शकता आणखी अशा प्रकारे सर्व मस्त असे सेपरेट सेपरेट पसरवून ठेवायचे आहेत जेणेकरून ते पटकन सुकतात आता आपण एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे सर्व फिंगर्स चिप्स हे आपण आता त्यामध्ये तळून घेणार आहोत बघा मस्त असं तेलामध्ये ते तळत आहे खूप सगळे टाकायचे नाहीत थोडे मापतच टाकायचे आहेत कारण जास्त टाकल्यावर व्यवस्थित असे तळत नाहीत ते अशा प्रकारे मस्त असं बघा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला जास्त खूप कलर नाही येऊ द्यायचं आहे अशा प्रकारे सर्व चिप्स हेत तळून घ्यायचे आहेत मस्त अशा प्रकारे आपले हे चिप्स तळून झालेले आहेत अशा प्रकारे आपले फर सर्व फिंगर्स हे तळून झालेले आहेत आता आपण एका बाउलमध्ये काढलेले आहे ते त्यावरती आपण आता घालणार आहोत मीठ अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि थोडंसं लाल तिखट पावडर घालायचे आहे टेस्टसाठी पूर्णपणे मीठ घातल्यावर आपण हलवून घेणार आहोत असं म्हणजे व्यवस्थित मीठ असं मिक्स होईल आता घालणार आहोत थोडंसं लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं मस्त असे क्रिस्पी आपले फिंगर चिप्स हे रेडी आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत बघा आता आपण एका ते छोट्याशा मध्ये सर्व करणार आहोत मस्त मध्ये काढूया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि सगळ्यांनी वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू